आणि कोचीवाडा संघाने काय धुव्वाधार बॅटिंग केली होती, जबरदस्त बॅटिंग. बॉलिंग मार्क वरती मिस्टर परेश, जबरदस्त दोन ओव्हर नेहमीच पाहिले परेशच्या मागील स्पर्धेमध्ये देखील. आज बघूया पाच ओव्हर मध्ये किती ओव्हर परेश कडे देखील येतील. रवी आणि दर्पण मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकांची गर्दी जसजसे दिवस पुढे जातील आणि रविवारी मात्र फुल क्राऊड या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परेश बॉलिंग मार्क वरती, पंच परशुराम पाटील सर आणि एका साईडला आपण बघतोय दीपेश दिंडेकर सर, हे दोन अंपायर सज्ज झाल्यात. फिल्डिंग लावून घ्यायचे आहे, दोन फिल्डर बाहेर 38 सर्कलच्या पायाला मिळतायत. पंच इशारा करतायत गेम ऑन. पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिल्या ओव्हर मध्ये, किती धावा बॅटिंग करणारा संघ जमा करेल आणि गोलंदाजी करणारा संघ कितपत रोकेल. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल परेश या बॉलरचा, स्ट्राइक इनला रवी वाघमारे नावाचा बॅटर. शॉर्ट थर्डमॅन आहे, एक फ्लाय स्लिप आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग देखील आहे. कव्हर पॉइंट, पहिला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने सन्मानपूर्वक खेळलेला चेंडू, फक्त बॅटची हलकीशी एज घेतली. पहिली धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे, मिडल ऑफ द बॅटने ज्यावेळी पहिले बॉल बॅटर घेतो एक कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलमध्ये पाहायला मिळतो. म्हणूनच काही बॅटर आहेत पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा विचार असतात आणि कुठेतरी विकेट्सवर विकेट जातात, जे अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. रिफ्लेक्शन होतंय तिथे, मला वाटतंय गाडी जी पार्क केले बाईक किंवा स्कूटी ती थोडं साईडला हटवायचंय. पापडी संघ आहे, त्याची दखल आपण घ्या. थँक्यू आमचे सर्व जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत त्यांचं आभारी आहोत. नितीनदादा पाटील, भूषणजी पडवले, जनक, निशांत भरपूर मॅचचा आनंद घेत आहेत, सपोर्ट करण्याकरता आलाय द ग्रेट मराठा या संघाला. ग्लान्स पद्धतीने, लेग ग्लान्स पद्धतीचा हा फटका होता आणि इथे मात्र स्क्वेअर लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन धावा रोखल्या जाऊ शकत नाही. द ग्रेट मराठा जुचंद्र म्हटलं तर एक जबरदस्त संघ, वसई कोलिवाडा चषक ज्या संघाने गाजवलाय जुचंद्र नगरीमध्ये, या संघाचा नेहमीच बोलबाला राहिलाय आणि त्याच ताकदीचा कोचीवाडा संघ. आडव्या बॅटने खेळायचा होता इथे, मात्र थोडासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. एक धाव तर कम्प्लीट झाले, हलकीशी बॅटची एज आपण पाहिली. एका धावेने धावपळ 4, 3 बॉल 4 धावा. भगवा झेंडा लहरताना दिसतोय आणि हवेचा झोत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आज ऍडव्हान्टेज राईटी बॅटरला देखील आहे. फुलटॉस बॉल, फक्त दिशा देण्याचं काम केलं इथे, मात्र फिल्डर पुढे आला होता, कॅच घेण्याचा प्रयत्न होता, जजमेंट होऊ शकला नाही. इथे मात्र उलटा झेल धावता झेल कठीण झेल, दोन धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 4 बॉल 6 धावा या फळकावरती. जितेशजी धोंडेकर यांचं शुभागमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. सध्या मॅच पाहण्याकरता आलेत. आडव्या बॅटने रवीच्या बॅट मधून जबरदस्त पुलचा फटका, रवी वाघमारे ट्रेडमार्क शॉट आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. थँक्यू. 5 बॉल 12 धावा आणि काय फॉर्म मध्ये आहे, नेहमीच कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव रवी वाघमारे आहे द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून. रन मशीन आहे या संघाची आणि एकदा का षटकारांची आतिषबाजी झाली तर रवीला थांबवणं कठीण असेल गोलंदाजा करता. म्हणूनच चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा, यावेळी मोठा फटका खेळायचा होता, कॅच घेतली तर मॅच बनेल आणि कव्हर पॉइंट रिझनला 38 सर्कलच्या वरून गॅप शोधायचा होता, स्लॅश करायचं होतं आणि इथे फटका फसला स्लोवर वन चेंडू वरती, विकेट डाऊन, 1 ओव्हर 12 धावा.
थँक्यू डीजे. 12 धावा फलकावरती अनिकेत भुमटे. खऱ्या अर्थाने या संघामध्ये ज्यावेळी निवड झाली, मागील स्पर्धेमध्ये संधी मिळाली नव्हती बॅटिंग करण्याकरता. ऍज अ ओपनर बॅटर नेहमीच पाहिले सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या माध्यमातून. आणि दोन्ही संघ एकच आहेत, मोठमोठ्या स्पर्धा ह्याच कॉम्बिनेशनने हा संघ खेळत असतो. मोठी फळी आहे, मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि कधी कधी विकेट गेल्यानंतर नेमका प्रश्न पडतो द ग्रेट मराठा दगआउटमध्ये की उतरवायचं कोणाला, आणखी बॅटिंग लाईनअप चांगली आहे. व्ही आय पी बॉक्समध्ये अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत आणि इथे मात्र ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाडा व्ही आय पी बॉक्स आणखी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन त्या ठिकाणी बसले आहेत, म्हणूनच व्ही आय पी आहेत. प्रेक्षक स्टँड देखील आहे मिडविकेट रिजनला. त्यानंतर पहिल्यान कॉमेंट्री स्टुडिओच्या लेफ्ट साईडला खेळाडू कक्ष आहे, समोरच अतिथी कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 वर 12 धावा. ऑफ स्टंपवर पिचिंग केला आहे आणि इथे मात्र दर्पण मात्रेच्या बॅट मधून येतोय, यासाठी ओळखला जातो दर्पण. साई स्पोर्ट चषक षटकार. जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या वरून पत्तू पॅकरच्या स्पर्धेमध्ये. ठरला होता बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, 104 धावा प्लस ज्याने धावा केल्या होत्या. अपील केली जाते, इम्पॅक्ट पाहिला जातोय, चेंडू पिचिंग पाहिला जातोय आणि कुठे हिटिंग होणार आहे हे पाहिलं गेलं. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव तर येते, थोडासा विकेटला मिसिंग करणारा चेंडू होता आणि तेच दीपेश डिंडेकर सरांनी दर्शवले, एक जबरदस्त डिसिजन त्यांच्या माध्यमातून. 19 धावा नायगाव कोळीवाडा मान्यता प्राप्त आहे त्यांना देखील आणि तिकडून निवड केले या स्पर्धेकरता दीपेश डिंडेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धेत नेहमीच चांगली अंपायरिंग ते करत असतात. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, ऑन ड्राईव्ह अनिकेत भुमटे नेहमीच तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधून पाहिले आहेत. ऑन दी अप असतील, इनसाइड आउट, पूल असतील, स्ट्रेट ड्राईव्ह. 20 धावा फलकावरती 3 बॉल. म्हणूनच आज खेळावं लागेल, आणखी इतका मोठा प्लॅटफॉर्म द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ह्या दोन्ही बॅटर करता. एनसीएमध्ये बोलबाला दर्पण मात्रेचा नेहमीच राहिलाय. मागील स्पर्धेमध्ये देखील अशा प्रकारचे चेंडू पाहिले होते पियुष कडून. एक जबरदस्त गोलंदाज आहे, वेगवान तिखट मारा, स्पायसी गोलंदाजी नेहमीच पाहिले. एक षटकार जरूर आलाय, मात्र कमबॅक करणं पियुषला ठाऊक आहे. 20 धावा 4 बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाइट बॉल चा इशारा, एक्स्ट्रा धावने धावपळक. 21 धावा 4 बॉल 21 धावा. एक गडी बाद चांगली साउंड सिस्टम डीजे भाईच्या माध्यमातून. डीजे भाई आणि डीजे नयन इन द मिक्स. मोठमोठे समारंभ असतात त्यामध्ये चांगली ऑपरेटिंग मुंबई असू दे. इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे, कॅच घेतला जाईल का? तर डेफिनेटली इथे मात्र चांगला जेल, चांगली नजर, चांगला जजमेंट आणि इथे मात्र परतावं लागेल. दर्पण मात्र आहे बॅक टू द पवेलियन, विकेट डाऊन. थँक यू डीजे. 21 धावा 2 गडी बाद. स्वप्नील मुकादम नेहमीच ॲज अ ओपनर बॅटर म्हणून पाहिले, आज यंगस्टरला संधी दिली.
दर्पणने संधीचं तितकं सोनं केलं नाही, मात्र एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आला. 5 बॉल 21 धावा. पियुष जबरदस्त गोलंदाजी, विकेट गेल्यानंतर अडथळा गोलंदाजावर देखील येते. प्रेशर असतात आणि त्या प्रेशरमधून दबावमधून बाहेर काढावं लागते. इथे स्वतःला बाहेर काढलं या प्रेशरमधून पियुष या गोलंदाजाने आणि जबरदस्त कमबॅक. प्रकाश इलेव्हन कोचिवडा संघ, या संघाकडे ते खेळाडू आहेत, ते टॅलेंटेड प्लेयर्स आपण पाहिले नेहमी सातत्याने कोचिवड्या गावाने दिलेत. आणि त्या आडव्या बॅटने आल्या आल्या चांगल्या पद्धतीचा प्रहार आणि इथे पुन्हा एकदा पुल केलाय. 1 बाउन्सने चेंडू मात्र सी मारेशी पार. 25 धावा 2 ओव्हर 25 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. थँक यू. विचार करण्यास भाग पडला जाते. चौकार आल्यानंतर जबरदस्त पहिल्या बॉलवरती चौकार. 25 धावा. राहुल आज नाराज असेल ज्या अनुषंगाने नायगाव संघाची खेळी राहिले, कारण की एक बलाढ्य संघ आहे. होम पिचवरती असा पराभव कोणत्याही संघाला आवडत नसतो, मात्र काही दिवस असतात स्ट्रगल करण्याचे आणि स्ट्रगल दिसला NCC नायगावचा देखील. मात्र एक चांगला संघ आहे, नक्कीच कमबॅक करताना पुढच्या स्पर्धा गाजवताना दिसेल. इमेश इलेव्हन NCC नायगाव, योगेश ओलीकर असतील, मनमेद गुसेकर, राहुल, आकाश, सर्व A1 क्वालिटीचे प्लेयर्स आहेत या संघामध्ये. बॉलिंग मार्कवरती आलाय पुन्हा एकदा परेश. मी म्हटलं होतं नेहमीच 2 ओव्हर या गोलंदाजासाठी रिझर्व असतात. आज देखील सेकंड स्पेलमध्ये आलाय संघाचं 3rd 25 धावा. अनिकेतकडे देखील चांगले फटके आहेत, चांगला फटका आहे, मात्र अमृत वैद्य पुढे सरसावला आणि चेंडू मात्र 1 बाउन्सने निघून गेलाय सीमारेषी पार, हाताला स्पर्श करून चौकार. थँक यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पहिला कॅच घेण्याचा प्रयत्न केला, त्या कारणास्तव हा चौकार गेला. दुविधा माइंड मध्ये असतो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला लॉंग ऑफला, की इथे झेल घेऊ की चौकार अडवू, आणि इथे मात्र तेच घडलंय. 29 धावा. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा स्ट्रेट फटका केला इन टू द गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत आणि इथे मात्र चेंडूने बीट करून आणखीन एक येतोय स्ट्रेट ड्राईव्ह मिसफील्डचा चौकार. थँक यू. 33 धावा 2 विकेट. सेकंड ज्यावेळी सेकंड आपला सुरुवात होईल ना, त्यावेळी आयोजकांकडून सूचना आल्या की 4-4 ओव्हरच्या मॅचेस असतील, याची नोंद सर्व संघांनी घ्या. एकवीरा स्पोर्ट पापडी वर्सेस साई स्पोर्ट पालनापाडा पुढचा मॅच 4 ओव्हरचा असेल. ऑन दी अप 1 धावा. एका धावेने धावपळ पुढे सरकले. 34 रन्स ऑन दी बोर्ड. सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन अनिकेत बोमटे, कमी वयात कमी काळात ज्याने आपल्या बॅटिंगने सर्वांना इम्प्रेस केले असा बॅटर अनिकेत बोमटे. आणि बंदे में है दम ना में स्वप्निल मुकादम. इथे मात्र काय घडलंय निश्चित विचार केला जाईल. डिरेक्ट हिट करायचं होतं, भरपूर काही चुका होत आहेत आणि पंच आमच्यापर्यंत इशारा करतात. 22 माध्यमातून ही 1 धाव असेल. कोणताही संपर्क झाला नाही, फटका खेळण्याकरता आमंत्रण केलं होतं बॅटरला, मात्र इथे मात्र 22 माध्यमातून 1 धाव कम्प्लीट. 35 धावा 3 बॉल 4 बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र इनसाइड आउट करून खेळलेला फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉपच्या डोक्यावरून
गॅप शोधायचा होता, प्रॉमिसिंग नव्हता, मात्र दोन धावा रोखल्या जाऊ शकत नाही आणि प्रत्येक बॉलवर रन येत राहिलं आणि एखादा मोठा फटका, तर एक चांगलं आव्हान, चांगलं टोटल बॅटिंग करणारा संघ उभं करू शकतो द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. प्रकाश इलेव्हन कोचिवडा संघाकडे चांगला बॅटिंग लाईनअप आहे. याच मैदानावर काय बॅटिंग झाली होती, ओपनिंग बॅटिंग अमृत आणि त्यांचे पार्टनर. आडव्या बॅटने स्लॉट मध्ये चेंडू दिला तर अनिकेत त्या चेंडूला सोडणार नाही, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क. येतो इस षटकार. थँक्यू. एक मिनिट डीजे थांबवतोय. 43 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद, काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये, ग्रेट कॅमेरा वर्क आणि संपूर्ण क्षणचित्र टिपलं गेलं कॅमेरामॅनच्या माध्यमातून देखील. काय फटका खेळला अनिकेत भुमटेच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर. 43 धावा 3 ओव्हर 2 विकेट. ऐकूया डीजे भाईला. थँक्यू. दरवर्षी आयोजन असते आणि दरवर्षी मोठा सपोर्ट आपण पाहिलाय. 5वं पर्व आहे आणि आयोजक आहेत दीपेश डिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अक्षय कोळी, अजय कोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा. आडव्या बॅटने इथे मात्र काय प्रॉमिसिंग फटका आहे का, तर डेफिनेटली आडव्या बॅटचा वापर. चेंडू करते हवाई सफर. आणखीन एक येतोय नेत्र दीपक, हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू. 6 धावणे 10 फलक 49 स्लॉग स्वीप पद्धतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 10 धावा वैयक्तिक इनिंग. बंदे में है दम, नाम है स्वप्निल मुकादम. आणखीन एक गुट नाटक, मात्र इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि कोणती चूक होणार नाही. स्वीप तर करायचं होतं, पॅडल स्वीप, मात्र गॅप जो पाहिजे होता ना तो मिळाला नाही. 49 धाव संख्येवरती आणखीन एक विकेट डाऊन. 3 गडी बाद. थँक्यू. जुगल पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन, चांगली बॅटिंग केली स्वप्निल मुकादमने देखील. कमी चेंडू मध्ये 10 धावा 4 बॉलमध्ये, मात्र इथे इम्प्रेसिव्ह इनिंग होती. प्रत्येकाने असंच योगदान दिलं तर धावसंख्या येत राहील. जुगल पाटील म्हटलं जाते चंद्रपाड्याचा बाहुबली, आणि काय बॅटिंग केली होती. शिवतेज चषकामध्ये 107 धावा, लगातार 5 षटकार त्यामध्ये आपण पाहिलं होतं. एकदा बॅट लागली तर मोठ्या धावा आहेत, मात्र गोलंदाज अमृत वैतीकडे ती क्षमता आहे विकेट घेण्याची. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम, लांब ठेवला, रीड केलं बॅटरला, आणि जुगलची कमजोरी काय आहे ते गोलंदाजाला ठाऊक होतं. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बाहेर निघणारा चेंडू आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जुगल पाटील ठरलाय फ्लॉप शो, विकेट डाऊन. थँक्यू. न्यू बॅटर इन, आणखीन एक एक्सपिरियन्स. नंदू भोईर मैदानाच्या आतमध्ये, अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेत,
अनेक गोलंदाजांना थारा दिला नाही असा बॅटर अनुभवी आहे नंदकुमार भुईर, सिक्सर किंग आणि खास द ग्रेट पराडा संघाचा एक संकटमोचक बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. संकटामध्ये संघ तर आहे. 49 धावा 3 बॉल 4 विकेट हॅट्रिक वरती आलाय अमृत वैती. डब्ल्यू बघूया आता तिसरा डब्ल्यू येईल का. मोठा फटका खेळायचा होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. चेस करणं थोडं डिफिकल्ट होतं एस टी रक्षकाला आणि इथे मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 51 धावा झाल्यात 4 बॉल 5 ओव्हरचा गेम बघतोय. आज पाहिलं तर 60-70+ धावा होताना दिसलेला नाहीयेत. भरपूर जणांनी सपोर्ट केलाय, हातभार लावलाय देणगी स्वरूपात वस्तू स्वरूपात, त्यांचा आभारी आहोत. आणि यज्ञेश आणि दीपेश ढिंडेकर यांचं भरपूर प्रेम आमच्यावरती देखील दिसून आलंय, त्यांचं आभारी आहोत. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फेकी येईल. तिथपर्यंत काय घडलंय, अनिकेत भोमटे एकटा धावून चालणार नाही आणि नंदकुमार भोईर कुठेतरी इथे कॉलिंग दिला नाही. कदाचित या 2 धावा होऊ शकल्या असत्या. डीप मध्ये चेंडू गेला होता आणि कुठेतरी धावण्यामध्ये कमी दिसला नंदकुमार भोईर, मात्र विकेट सॅक्रिफाईस करावा लागला अनिकेत भोमटेला. एका धावेने धावपळक 52 धावा 5 गडी बाद. थँक यू डीजे विजय शेट पाटील यांचं गुणगान गाणारं हे संगीत आणि त्यांचं देखील या 3 दिवसांमध्ये शुभागमन होईलच. भरपूर सपोर्ट दर वेळीस या ग्राउंडवरती ज्या ज्या स्पर्धा होतात विजय शेट पाटील, रणजितदादा केणी, मोहनदादा पाटील यांच्या वतीने नेहमीच पहिले 5 बॉल 52 धावा. आणखीन एक जबरदस्त हार्ड हिटर अष्टपैलू खेळाडू मितेश शिंगोटे आलाय. विजय शेट पाटील चषकामध्येच पहिली मालिकावीरची स्कूटी याच खेळाडूला मिळाले आणि एक पेशाने चांगले शिक्षक देखील आहेत. बघे आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. मितेश शिंगोटे बॅट लागली तर या खेळाडू मध्ये देखील ती क्षमता आहे. 52 धावा अनेक मोठमोठ्या संघामध्ये ज्याची निवड केली जाते. असा बॅटर आल्या आल्या मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न. उकचा फटका कन्वर्ट करायचा होता, कुठेतरी अंदाज चुकला. हवेत बराच काल चेंडू होता, तो टर्न झाला आणि इथे मात्र चौकार. 4 ओव्हर 56 धावा. थँक्यू. नक्कीच रणजितदादा किणी आगीची तलवार आहेत, कारण की आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजितदादा किणी यांचं हे संगीत आणि पाहुण्यांचं झालंय शुभागमन. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. दीपकजी घुसेकर साहेबांचं या ठिकाणी झालंय शुभागमन. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचे सदस्य आणि त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपच्या माध्यमातून व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन बॉक्स, व्ही आय पी बॉक्स आपण बघू शकता. आय पी एलमध्ये पेप्सी व्ही आय पी बॉक्स आपण पाहिलाय, मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज व्ही आय पी बॉक्स. टाईम इज मनी आणि टायमाकडे थोडस दुरुस्ती करू नका प्लीज, कुठेतरी वेळ वाया घालू नका. दीपकजी घुसेकर, परशुराम कोळी आणि मिथुन कोळी साहेबांचं झालंय शुभागमन. त्यांचं यश साई स्पोर्ट चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचचा टॉस साई स्पोर्ट पालनापाडा टीमचा कॅप्टन येऊ द्या आणि त्यांच्या समोर आहे पहिली मॅच जिंकलेला एकवीरा स्पोर्ट पापडी. 4 ओव्हरचा मॅच असेल. प्रफुल आलाय स्लॉग ओव्हर मध्ये. प्रफुलने जबरदस्त गोलंदाजी नेहमीच केले, आपल्या संघाला कमीत कमी धावा देत विकेट देखील प्राप्त करणारा गोलंदाज प्रफुल.
बघूया आता स्लॉग ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार, आणि स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट बॅटर देखील आहे, हा बॅटर चांगला रंगेल. नंदकुमार भोईर लांब लचक षटकार मारण्यामध्ये माहिर असलेला बॅटर, इथे मात्र जबरदस्त हा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, थोडीशी मिसफिल्डिंग होते, एक धाव दुसरी धावेचा प्रयत्न आणि लेझी एफर्ट्स. आतापर्यंत सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने झाल्या होत्या, खास करून कव्हर पॉईंट रिझनला कुठेतरी नजर हटी, दुर्घटना घटी, एक धाव एका धावेने धावफळक पुढे सरसावतायत. यज्ञेश आमचे स्कोरर माहिती पुरवत आहेत, धावा झाल्यात फलकावरती 58 धावा. प्रकाश इलेव्हन कोचिवडा संघाचे पॅकर प्रकाश, ज्यांना बंड्या नावाने भरपूर ओळख मिळाले त्यांना विनंती केली आणि अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. पुन्हा एकदा एक धाव तर कम्प्लीट. मितेश शिंगोटे आता स्ट्राईक एंड वर, मितेश शिंगोटेचा नेहमीच आपण पाहिलाय जबरदस्त परफॉर्मन्स. धावपळक पुढे सरकले, 60 धावा, 3 बॉल 60. जयेश जी भाईंदरकर यांचं देखील झालंय शुभाग म्हणत, त्यांचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम जयेश जी भाईंदरकर, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता इथे. आज नंदकुमार भोईर ते प्रॉमिसिंग फटकेबाजी दिसत नाहीये ज्यासाठी ओळखला जातो. याच मैदानावर मागील स्पर्धेमध्ये केक कटिंग देखील त्यांचा केला होता, बड्डे मॅन होते, अनेक वर्ष होणाले पावसाले ज्याने क्रिकेटचे पाहिले आहेत. ओपन संघ असू दे, एक गाव एक, मात्र आज स्ट्रगल चालू आहे. शिंगोटे स्ट्राईक इनला, 61 धावा 4 बॉल, मोठा खेळायचा होता इथे. मात्र पुन्हा एकदा अमृत वैती येतोय पुढे, तीच चूक दिसते मात्र बॅकअप आहे, बॅकिंगला क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेची वाढ, धावपळत 63 धावा, 70, 80, 85, 87, 90, 107 धावा हाय स्कोर आहे या मैदानावर. आतिश भोईर अलंकार भोईर 103 ची पार्टनरशिप आहे, हाय स्कोरिंग पांजू संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक होणार नाही. शेवटच्या बॉल वरती हा विकेट गेलाय, कुठेतरी एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि तीच पॉवर देखील कमी दिसली, लांबी कमी जास्त होती. विकेट जातोय मितेश शिंगोटे, 63 धावा झालेत आणि 64 धावेचं आव्हान समोर ठेवलंय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने. प्रकाश इलेव्हन कोचिवडा या टीम समोर, आई एकवीरा पापडी संघाचा संघनायक टॉस करण्याकरता या आणि त्यांच्या समोर आहे साई स्पोर्ट पालनापाडा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 4 ओव्हरची असेल, 1 ओव्हर पॉवर प्ले असेल आणि 4 बॉलरचा वापर तुम्हाला करावा लागेल, 3 प्लेयर बाहेर असतील पॉवर प्ले मध्ये. या अधिकृत सर्व माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवले. आदरणीय सन्माननीय दीपकजी घुसेकर साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दीपक गुसेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 ओव्हरचा मॅच आहे, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील, पहिलं पॉवर प्लेच षटक असेल, बाकी सेम नियम आहेत, 4 बॉलरचा वापर तुम्हाला करावा लागेल. हेड इज अ कॉल, आलाय हेड आणि टॉस जिंकलाय पापडी टीम. पाहुण्यांना विनंती केली आपण आसनस्थ व्हायचंय, त्यात साईनाथ टॉस जिंकला डिसिजन. 4 ओव्हरचा मॅच आहे, क्षेत्ररक्षण करणार
फिल्डिंग करायचे आहे. पहिल्या मॅचमध्ये काय अनुभव आला खेळत असताना मैदानाच्या आत? अनुभव तर खूप आला, पण आम्ही चांगला फेअर गेम करण्याचा प्रयत्न करू. आणि आता कोणते असे बॅटर बॉलर आहेत जे चालले नव्हते चालायला पाहिजे या मॅचमध्ये? आता तर प्रत्येक जण आपला 100% देण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यामध्ये आम्ही विन होण्याचा प्रयत्न करू. आज एकवीरा पापडी या नावाने संघ उतरला, नेमकं कारण काय असेल? कारण असं असेल की जे आमच्याकडे आमचे पाटीदार आमचे सपोर्टर आहेत विशाल कोहलीदा, त्यांचा मी पहिली महिने तर आभार मानेन, कारण का त्यांनी आम्हाला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळण्याची जी संधी दिली ती खूप हे आहे, आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि आम्ही तो प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना हे चांगली मॅच खेळून त्यांना सन्मान करू. काय बात आहे, नक्कीच विशाल कोहलीचा धन्यवाद व्यक्त केले. बापांनी टीम टॉस जिंकला असं डिसिजन काय असतं? फिल्डिंगच केली असते. आज दूरचा अंतर गाठून इथपर्यंत आलाय, चांगला संघाचा खेळ देखील राहिलाय, कसं फील करता या स्पर्धेमध्ये? खूप चांगलं फील होते आणि अशा टुर्नामेंट गेला खूप मजा येते. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर सेंटर न्यूज आहे, टॉस जिंकलाय आई एकवीरा पापडी संघ आणि घेतला निर्णय गोलंदाजी करण्याचा. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, आवाज ऐकूया ज्यांना पालघर भूषण या अवॉर्डने देखील सन्मानित केलं. प्रत्येकाला हवा असा आवाज, व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचे सदस्य आपण पाहत आहेत, जगन्नाथजी दिंडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहेत या अगोदर अक्षय साटम यांचा आवाज आपण ऐकला, या स्पर्धेकरता 3 दिवस सातत्याने ऐकणार आहोत. साई स्पोर्ट क्रिकेट क्लब आयोजित आरके एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा नायगाव कोळीवाडा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आजचा डे वन पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप नायगाव कोळीवाडा व्ही आय पी बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक घुसेकर, परशुराम कोळी, मिथुन कोळी, जयेश भाईंदरकर, जगन्नाथ दिंडेकर. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय, जबरदस्त नजाकत बरा शॉट, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. थँक्यू. काय फटका खेळला होता अमृतच्या बॅटमधून, क्लास बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना ऑन साईडला ओरपी चेंडू जरूर होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न भावेश पुणेकर पुढे सरसावत असताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलंय आणि एक सुंदर आयोजक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मोहनदादा पाटील यांच्या कन्येचा जेव्हा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाचा औचित्य साधून अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि नेहमीच भावेश पुणेकर यांचं कॉपरेट आमच्या समालोचनाला जरूर असतं, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो भावेश पुणेकर यांचं. ऑन साईडला मनगडाचा वापर केला भावेश पुणेकर, पुढे सरसावत असताना थोडीशी मिसफील्ड झाली, एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 जाऊन पोहोचली गेली 8 या धावसंख्येवर. रोहन राऊत एका साईडला आपण पाहत आहेत, एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला काय फटका खेळलाय, अप्रतिम दर्जेदार क्लास हाय क्वालिटी अँड स्टँडर्ड दाखवत असताना आपल्या बॅट मधून सरळ चेंडूला फेकून दिले 6 करता, दर्पण मात्र पाहतच राहिले 6 धावा.
थँक्यू. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचे मेंबर्स पाहत मिळतात. महेश धांगेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण या व्यासपीठावर. ऑन साईटला शपलून खेळले गेले, तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलच्या धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 15 धावा. जी स्थिती असायला हवी पहिल्या षटकामध्ये ती स्थिती होताना आपल्याला पाहायला मिळते, त्या धावा येताना पाहायला मिळत आहे. चेतन म्हात्रेसारख्या एक चांगल्या गोलंदाजाला टार्गेट केलंय. चेतन म्हात्रे ऑल ऑफ टाइम विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा बॉलर तयार चेतन म्हात्रे. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय, खूप चांगला फटका, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. मितेश शिंगोटे पुढे सरसावत असताना तत्पूर्वी सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या 16 जाऊन पोहोचली गेली. 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कम्प्लीट केलं आणि पहिल्या षटकामध्ये 16 येताना पाहायला मिळतात. ग्रेट ग्रेट बॅटिंग, काय फलंदाजी केली अमृतने. रोहन राऊत एका साईडला, पोलीस पाटील म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक. यज्ञेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप चांगली मेहनत त्यांची सुद्धा राहिले. यज्ञेश गोदावरीकर एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे पाहिलं जात. चला स्पीड अप करा जरा गेम. सोळा धावा फलकावर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कम्प्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली. ब्युटिफुल स्टार्ट. स्वप्नील मुकादम विकेट किपरच्या भूमिकेत. आज अक्षय साटम यांचे बंधू गणेश साटम यांना सुद्धा आपण पाहत आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, स्वतः मात्र गोलंदाज आले होते. मितेश शिंगोटे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रोहन, काय घडलं जातंय. रवी वाघमारे वन ऑफ द बेस्ट फिल्डर पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. झेल होऊ शकली असती, जुगल त्या ठिकाणी होते. मितेश शिंगोटे स्वतः आले होते. इथून कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खचलं आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 जाऊन पोहोचली गेली. नंदू भोईर ॲप्रिसिएट करत असताना ही गरजेची गोष्ट आहे. तेव्हा एखाद्या फिल्डरकडून झील सुटतो त्यावेळेला त्याला त्याची चूक लगेच सुधारून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 18 फलकावर. अप्रतिम हा चेंडू आहे का तर नाही. दीपेश दिंडेकर त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 जाऊन पोहोचले गेले. 19 या धावसंख्येवर अमृतची बॅटिंग काय बहरले. एका साईडला रोहन राऊत सारखा खेळाडू आपण पाहतात, एक्सपिरियन्स बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मितेश शिंगोटे एक बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते, 2-व्हीलर. अप्रतिम खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 रोहन राऊतच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 21. कोचिवडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एक जुना जाणता संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर एका साईडला तर ग्रेट मराठा जूचंद्र संघ पाहायला मिळतोय. आज खूप सुंदर पद्धतीने सामने पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 63 फलकावर लगावल्या 64 टार्गेट सेट केलं द ग्रेट मराठा जूचंद्र टीमने. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. ही खासियत राहिले, ही स्पेशालिटी आहे मितेश शिंगोटे या गोलंदाजाची. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार. एकवीस धावा.
रोहन राऊतला काहीतरी मात्र यावेळेला काणमंत्र देत असताना मिस्टर अमृत नितेश शिंगोटे पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. रोहन राऊत बॅटिंग स्टान्सवर सज्ज होत असताना पुढील बॉल खूप चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. स्वप्नील मुकादम डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग, गुड कम बॅक. कौतुक करावं लागेल मितेश शिंगोटे या गोलंदाजाचं. मोठे फटके मारून दिले जात नाही आहेत, अचूक टप्प्यावर भेदक मारा, प्रभावित मारे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. फलंदाजांची स्टँडिंग पोझिशन असते जी बॅटिंग स्टान्स आपण सातत्याने पाहत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्याचं परिपूर्ण कोणत्या दिशेने खेळणार आहे, शॉर्ट सिलेक्शन काय असेल याकडे संपूर्ण मात्र गोलंदाजाचं मूल्यांकन गोलंदाज करत असतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड, 64 धावांचं पाठलाग करताना मितेश शिंगोटे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. भावेश पुणेकर येत आहेत, समजवत आहेत मितेश आपल्याला एक्स्ट्रा धावा नको आहेत, एक्स्ट्रा बॉल टाकल्यानंतर धावा वाढतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटचे एज टेकन, फलंदाज बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन. रोहन च्या स्वरूपात पहिला धक्का कोचिवडे संघाला, गॉन. जबरदस्त या वेळेला मात्र आपण पाहू शकलात प्रथमेशच्या बॅटमधून टायगर अभि जिंदा आहे हे दर्शवत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र चेंडूला काय अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. चौकार आला शेवटच्या बॉलवर आणि संघाची धावसंख्या 26-26 जाऊन पोहोचली गेली, म्हणजेच 18 बॉल. आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 38 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26-18 बॉल, 38 धावेची आवश्यकता आहे. स्वप्नील मुकादम आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिला जाईल का अमृत? आतापर्यंत एक सेट फलंदाज, ग्रेट बॅटिंग आणि प्रथमेश अर्थातच पप्पू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि एक जुने जाणते खेळाडू आहेत.
ऑन साईटला काय अमृतचा फटका पाहायला मिळाला. जबरदस्त टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा क्लास हाय क्वालिटी दर्जाचा षटकार. 6 धावा. थँक्यू. काही जबरदस्त फटकेबाजी अमृतच्या बॅटमधून. याला म्हणतात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कसा असावा हे अमृतने आतापर्यंत दर्शवून दिले गेलंय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32-32 रन्स. अर्ध्या धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती 32-32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट. स्वप्नील मुकादम या गोलंदाजाचा खरपूस समाचार पहिल्याच बॉलवर घेतला. अमृत चेंडूची चाचपणी करत असताना पाहायला मिळतो. यानंतर 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पहिला सामना आपल्या समोर रंगेल एकविरा स्पोर्ट्स पापडी आणि एका साईडला आपण पाहतायत बापाणे जो पालनापाडा हा संघ आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्वप्नील मुकादम कम बॅक करत असताना पाहायला मिळतो. जरी षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, यावेळेला दर्शवत असताना कम बॅक केलंय फलंदाज अमृतने. खूप चांगली स्टार्ट करून दिली. बॅक टू द डग आउट गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कोचिवडे संघ अप्रतिम लयबद्ध झाला. फलंदाज अमृतने काही जबरदस्त स्टार्ट करून दिली. प्रथमेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय, म्हणजेच अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केल्यानंतर इथे कम बॅक करण्याची संधी प्राप्त झाली आणि स्वप्नील मुकादम कम बॅक करत असताना पाहायला मिळतोय. परिवर्तन करतोय आपल्या गोलंदाजीत. शॉट ऑफ लेंचेड होता, शॉट ऑन पूल केला जातो. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. डबल माइंड मध्ये दर्पण मात्रे. कधी अशा चुका पाहिलेल्या नाहीयेत, परंतु इथे मिस्टेक केली आणि त्याचा नतीजा 4 धावांवर चौकार. थँक्यू, थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 रन्स ऑन दी बोर्ड, 28 धावेची गरज. यावेळेला आउटपे चेंडू होता, समोर दिला होता, सरळ चेंडूला पाठवला बॅक टू द बॉलर हेड. क्या बात है, कडक शॉट. थँक्यू. सुंदर बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी अभिजितच्या बॅटमधून. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आहेत. सरळ बॅटचा कसा उपयोग करावा, कोणत्या चेंडूवर कसं खेळायचं, याचं संपूर्ण मात्र श्रेय जाईल त्या अभिजितच्या बॅटिंगला. अतिशय सुंदर फलंदाजी. सही खिलाडी वही होत आहे जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळत आहे आणि त्यामध्ये अभिजित आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर अमृतने आपण पाहिलं, सर्व प्रेक्षकांची मने जिंकलेत या फलंदाजांनी. स्वप्नील मुकादम आता राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ओवर द विकेटला येत असताना पाहायला मिळतोय, म्हणजेच ओवर द विकेटने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 42.
मात्र या वेळेला आपण पाहिलं डेफिनेटली विकेट मिळण्याचे चान्सेस आणि स्वप्नीलने विकेट मिळवली. धावा खर्च केला जरूर परंतु विकेट सुद्धा मिळवले ते दोन महत्वपूर्ण. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 धावेची आवश्यकता आहे. बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 42 जाऊन पोहोचली गेली. अभिजितने खूप चांगले दोन स्ट्रोक खेळले गेले होते. एकतर चौकार जर आपण पाहिला तर दर्पण मात्रेच्या चुकीमुळे आपण पाहू शकलात, कारण बऱ्याच वेळेला पाहिलं दर्पण मात्रेला अशी फिल्डिंग त्याची झालेली नाही आहे. परंतु आज थोडंसं कॉन्सन्ट्रेशन त्याचं खचलं, जजमेंट चुकलं आणि चौकार मिळाला आणि तिथून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये चुका होत राहतात परंतु त्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न आपल्या हातामध्ये असतं, सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. इथून नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मिस्टर परेश कुचिवडे संघ. म्हटलं तर मोठमोठ्या संघांना मात्र ज्यांनी अक्षरशः पाणी पाजलंय, परंतु आत्ताचं क्रिकेट हे फार वेगळं पाहायला मिळतं. द ग्रेट मराठा जूचंद्र संघ, एक अप्रतिम संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. काय टक्कन आवाज आला, सरळ चिंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. ग्रेट टायमिंग, फॅब्युलस बॅटिंग, षटकार. काही फटका खेळला होता परेशच्या बॅटमधून. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत या खेळाडूची चर्चा फार होते. चला स्पीडअप करा आणि परेशकडे ती काबिलियत आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॅटिंग, दोन विकेट्स मिळवल्या परंतु या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 22, ते सुद्धा चौकार आणि षटकार. स्वप्नील मुकादम थोडेसे निराश असतील आपल्या कामगिरीवर. 12 बॉल आणि विजयासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण समीप आलंय. परेश छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या स्पर्धेचे आयोजक दीपेश दिंडेकर यांना आपण पाहतोय, स्वतः पंचांच्या भूमिकेत आहेत. यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी यांना आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत ही अफलातून पाहायला मिळते. या स्पर्धेला अतिशय सुंदर सहकार्य केलंय ते रणजितदादा किने यांनी, मोहनदादा पाटील यांनी ज्यांचा संघ खेळतोय. विजय पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य पाहायला मिळतं. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपच्या माध्यमातून नायगाव कोळीवाडा यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य. VIP बॉक्स पाहायला मिळतं. दीपक गुसेकर साहेब, परशुराम कोळी साहेब, मिथुनजी कोळी, जयेश भाईंदरकर, जगन्नाथ दिंडेकर, महेश धांगेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं करूया आपण खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा बॉल तयार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे 48. नितीन पाटील, महेश गुसेकर, जयेश बोकाळे, अक्षय भुईर त्या संपूर्ण यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 48 धावा विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 16 धावेची आवश्यकता. चला स्पीडअप करा जरा गेम. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. प्रथमेश मात्र फार वेगाने धावले होते स्वतःची विकेट वाचवण्यासाठी. गणेश साटम त्या ठिकाणी पुढे सरसावतात, अक्षय साटम यांचे बंधू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 49-49 या धावसंख्येवर. जबरदस्त क्रिकेटचं फेवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. जे आज क्रिकेट आपण पाहतायत, ग्लॅमर आलंय या क्रिकेटला, क्रेज वाढलाय. जिथे 100 रुपयांचं प्राईज असायचं प्रथम, ते आता 1 करोडच्या घरामध्ये पोहोचलं. म्हणजे टेनिस क्रिकेट किती बदललं हे आपण कल्पना करू शकतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, शॉर्ट सिलेक्शन अचूक नव्हतं परेशचं, मजबूर केलं होतं चेतन म्हात्रेने. ही स्पेशालिटी आहे चेतन म्हात्रेची. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 50 धावा. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 धावेची एकंदरीत आवश्यकता असेल. 9 बॉल आणि 14 धावा. व्हॉट अ मॅच.
प्रथमेश एक जुने जाणते खेळाडू, नेहमीच प्रथमेशच्या जोडीला निलेश पाटीलांना आपण सातत्याने पाहायचो. चांगलं क्रिकेट रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र हे सातत्याने पाहायला मिळालं. त्यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली नंदू बोईर्ट. त्यावेळेला पुढे सरसावत आहेत ओल्डी गोल्डी, हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखादा जुना जाणता खेळाडू संघामध्ये असल्यानंतर दुसऱ्या खेळाडूंचे जे अपकमिंग यंग टॅलेंटेड असतात खेळाडू, त्यांचे होप्स वाढतात, त्यांची ऊर्जा वाढते. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट अम ओवर द विकेटने गोलंदाजीसाठी 8 बॉल 14 धावा. खूप चांगला चेंडू, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे जर आपण पाहिलं तर यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 51 या धावसंख्येवर. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता 8 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश यांनी, आता परेश जात आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत, कारण आताचं क्रिकेट झपाट्याने क्रिकेटची वाढ होत असताना पाहायला मिळाली. T20 फॉर्मॅट आला आणि प्रचंड वेगाने वारे वाहू लागले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. 51 धावा 13 धावीची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट अम ओवर द विकेटने चेतन म्हात्रे. फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं या झेलसाठी, मात्र आकांत केली जाते. आणि वन ऑफ द बेस्ट फिल्डर मिस्टर रवी वाघमारे, या संघाचा जॉन्टी रोड्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. थँक यू व्हेरी मच. सुप्ला शॉट योगेश वाघ, त्यांनी मात्र ट्रेंड मिळाला आणि फेम झाला हा स्ट्रोक. अगदी आय पी एलच्या पटलावर जाऊन मात्र सुप्ला शॉटने खूप चांगली प्रगती करत असताना आपण पाहू शकलात. योगेश वाघ त्यांचे जवळचे मित्र आहेत उमरोळीच्या मैदानात, त्यांनी खूप चांगलं समालोचन केलं अशा प्रकारचे योगेश वाघ. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 51 धावा 13 धावीची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 7 7 बॉलमध्ये 13. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा कराव्याच लागणार आहेत. त्यावेळेला प्ले करण्याचा प्रयत्न जरूर केला, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये शफल वाईट आपण सातत्याने पाहिलंय, रीच वाईट आपण पाहत आहेत. गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. फलंदाज 5व्या 6व्या स्टंपवर येऊन खेळतात हल्ली आपण पाहिलंय, तर त्यासाठी शफल वाईट, रीच वाईट हे नियमावली आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ झाला आहे, 6 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना कोचिवडे वर्सेस आपण पाहत आहेत द ग्रेट मराठा जूचंद्र. या दोन संघांमध्ये अतिशय चुरस निर्माण करणारा हा सामना पाहायला मिळतो. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. या नॉकआउट स्पर्धा आहेत आणि नॉकआउट स्पर्धेमध्ये तुम्हाला जिद्दीने खेळावं लागतं आपल्या गावाच्या नावासाठी. नेहमीच मात्र हे खेळाडू खेळणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र व्यापून टाकलंय. 6 बॉल 13 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप करा, समजू शकतो की सामना या वेळेला खूप अटीतटीचा आहे, परंतु आपल्याला अजून पुढील सामने सुद्धा खेळवायचे आहेत. अमित आपल्या गोलंदाजी मार्कवर, उर्फ दुधनाथ खूप चांगली गोलंदाजी नाईटच्या स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाने केली होती, तोच गोलंदाज पाहायला मिळतो. पाहिजे आता संघ वेगळा आहे, ग्राउंड वेगळा आहे, पीच वेगळी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे संपूर्ण वेगळं असल्या कारणाने ज्या पद्धतीने
चांगलं क्रिकेट खेळेल का, चांगली गोलंदाजी करेल का याकडे लक्ष असेल. 6 बॉल 13 धावीची आवश्यकता. परेश एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता, तेवढाच वेग भन्नाट वेग पाहायला मिळाला. कोणती धाव त्या ठिकाणी येत नाहीये. डॉट बॉल 5 बॉल 13. पाच चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ऑन द राईट खेळला गेलाय. स्वप्नील मुकादम पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता 4 बॉल 11 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. परेश एका साईडला तर अनिश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली जी स्टार्ट झाली होती अमृत, त्यानंतर अभिजित सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. प्रथमेश लवकरात लवकर आपण पाहिलं तर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतायत अमितने खूप चांगली गोलंदाजी करत 2 बॉल जे आपल्याला पाहायला मिळाले ते ऑफस्टंपच्या अगदी बरोबर आपण पाहतायत पिचिंग केलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेले 53 धावा. विजयासाठी आता 11 धावीची आवश्यकता आहे. 4 बॉल 11 धावा. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. खूप सुंदर फटका स्वप्नील मुकादम यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल तुषार घुसेकर यांच्या स्वागतासाठी. 6 थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 59. विजयासाठी आता 5 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये 5 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. परेशने जी बॅटिंग केले क्लास. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना हेच हवं असतं, षटकार चौकार आणि चांगलं क्रिकेट. मग तो संघ कोणताही जिंको कोणताही पराभूत हो, परंतु आमचा पैसा वसूल मॅच झाली पाहिजे आणि तेच आपल्याला चित्र पाहायला मिळतं, दृश्य पाहायला मिळतंय. 3 बॉल 5 धावेची आवश्यकता. सुपर मॅच ब्रिलियंट. पुन्हा एकदा बॉल तयार. अमित दुधनाथ या नावाने ओळखला जातो. कॅपॅसिटी आहे विकेट घेण्याची, डॉट बॉल टाकण्याची कॅपॅसिटी आहे. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे परंतु स्वप्नीलला निवडला. व्हेरी नाईस कॅच. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. परेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक यू, वेलकम बॅक. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. कोणताही प्रेक्षक वर्ग हा मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. पॅकर्स आहेत प्रकाशजी यांना असं वाटलं अतिउत्साहाच्या नादामध्ये, मात्र ते मैदानात आले होते असं वाटलं त्यांना की षटकार आलाय, परंतु थोडस संयम बाळगा. संघाची धावसंख्या फलकावर 59. बॉल आहे तुमच्याकडे 2 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता. जर प्रेक्षकांनो हा सामना तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी येऊ द्या. आपण देऊया हार्दिक शुभेच्छा या दोन्ही संघाला टाळ्यांच्या गजरात. 2 चेंडू आणि 5 धावा. व्हॉट अ मॅच. इथून कोणत्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 1 वर्ष म्हटल्यानंतर 365 दिवस उभे राहतात. 12 महिने 52 आठवडे 8760 तास 525,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. अमित पुन्हा एकदा सज्ज होईल. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन गॉ.
थँक्यू. चला काही करा, जरा वेळ दोडू नका. एक चेंडू आणि पाच धावेची आवश्यकता, म्हणजेच इथे षटकाराशिवाय पर्याय नाही आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि विजयासाठी पाच धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम सामना आपण पाहत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. एक चेंडू आणि पाच धावा. कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम चांगली कामगिरी करेल. चला घाई करा, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. एक चेंडू आणि पाच, एक चेंडू आणि पाच धावा. अनिच्छा मनात काय चाललं असेल. मला इथे मात्र प्रत्युत्तर द्यायचंच आहे. टिट फॉर टॅट, डू ऑर डाय. एक बॉल, पाच धावेची आवश्यकता. अमितने खूप चांगला कमबॅक केलाय. अमित एक छोटा पॅक, बडा धमाका, मूर्ती लहान, कीर्ती महान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनिश या चेंडूवर कसा खेळेल. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, जबरदस्त. अमित दुधनाथने मॅच विन करून दिली. ग्रेट बॉलिंग, काय आक्रमकता दाखवली आपल्या गोलंदाजीवर आणि काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सातत्याने पाहायला मिळालं. एक अनुभवाची कमी होती, परंतु प्रतिभेची जी मात्र आपण पाहिली, गुणवत्ता ज्यांनी दाखवली, कारण गुणवत्तेला तोटा नाही आहे. चेतन मात्रेने जी गोलंदाजी केली, चौथ्या षटके जो आला आणि चौथ्या षटकात फक्त तीन धावा खर्च केल्या, तिथे टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाली. परंतु चांगला खेळ झाला, दोन्ही संघाचं कौतुक, एका संघाचं अभिनंदन. गोड कौतुक असेल ते म्हणजे कोचिवडे संघाचं, परंतु कोचिवडे संघाचे अपकमिंग यंग टॅलेंट आता मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला शेक हँड करायला.